कथासागरच्या आज 83व्या भागामध्ये आज आपण येतो आहे. आणि तुम्हाला मी गेल्या काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की चोरी चोरा हा जो काही भाग आहे हा तुम्ही वाचून ठेवा, माहिती मिळवायचा प्रयत्न करा, पण स्वतः मिळवलेली माहिती जास्ती काळ आपल्या लक्षात राहते. गोष्टीकडे वळण्याच्या पूर्वी एक गीत आपण नेहमी घेतो तसंच, गोष्टीला अनुरूप असं हे गीत आहे, प्रियतम अमुची भारत माता, प्रियतम सगळ्यात जास्ती प्रिय, प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले, तरी येथली सर्व फुले, प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते, प्रियकर ही डुलणारी शेते, प्रियकर ही डुलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते, प्रिय हे वारे सळसळते, प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले, आम्ही सारी तिची मुले. प्रियतम अमुचा धवल हिमालय, प्रियतम अमुचा धमल हिमालय, बघे भिडाया जो गगना, भिडे बघाया जो गगना, प्रियतम अमुचे संध्य विंध हे, प्रियतम अमुचे सिंध विंध्य हे, प्रियतमया गंगा यमुना, प्रियतमया गंगा यमुना, प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले, तरी येथली सर्व फुले, मानव सारे समान आम्ही, मानव सारे समान असती, शिकवणही जगतास दिली, शिकवणही जगतास दिली, या मातेची मुले सद्गुणी, या मातेची मुले सद्गुणी, सर्व जगाला प्रिय झाली, सर्व जगाला प्रिय झाली, प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले, तरी येथली सर्व फुले, प्रियतम अमुची भारत माता, प्रियतम अमुची भारत माता, वंदन आम्ही तिला करू, वंदन आम्ही तिला करू, या मातेची मुले लाडकी, या मातेची मुले लाडकी, सदा तिचा ध्वज उंच धरू, सदा तिचा ध्वज उंच धरू, प्रियतम अमुची भारत माता, आम्ही सारी तिची मुले, रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले, तरी येथली सर्व फुले. ही कविता निवडायच्या मागचं कारणही असंच आहे की गेले काही दिवस आपण सुरुवातीला सुभाषचंद्र बोस बघितले, व राजबिहारी बोस बघितले, त्याच्यानंतर दोन क्रांतिकारी बघितले, एक दक्षिणेकडचा आणि एक उत्तरेकडचा. हे सशस्त्र लढे होते, पण सर्वसामान्य माणसाला शस्त्र नाही ना, आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये तर आपल्या हातातून शस्त्रच ब्रिटिशांनी काढून घेतलेलं होतं, त्यामुळे शस्त्र आपल्याला नवी शोधायची होती. आणि या लढ्यामध्ये केवळ सशस्त्र नव्हे, तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं, कारण जीवावर उदार होऊन लढा लढायला खूप वेगळं धैर्य लागतं, ते सगळ्यांकडे नाही आहे. तरीही भारत मातेला स्वतंत्र करायचं आहे, पारतंत्र्याचा काळ आहे, अशा वेळेला सर्वसामान्य लोकांना जमेल रुचेल पटेल असे मार्ग यावेळेला शोधले गेले होते. त्याच्यापैकी मला वाटते शाळेत तुम्हाला चतुसूत्री वगैरे हा सगळा भाग गेलेला आहे, त्याच्यामधलाच असहकार आंदोलन याची पार्श्वभूमी असं होती की शाळेत हे नाही आपल्याला सांगितलं जात, तर त्यावेळेला पहिलं महायुद्ध सुरू होतं, ब्रिटन अफगाणिस्तान एकमेकाच्या विरुद्ध लढत होते, आणि यावेळेला मग एक खिलाफत जो खलीफा होता त्याला घालवून दिलेलं होतं. या चोरी चोरा हा जो भाग आहे ती गोष्ट जी आज आपण बघणार आहोत, त्या चोरी चोऱ्यामध्ये आणखीन दोन गोष्टींची भर पडली होती. ती म्हणजे एक अतिशय रौलट ॲक्ट नावाचा कायदा ब्रिटिशांनी आणला, चौकशीच्या विना कोणालाही तुरुंगात टाकता येईल अशी त्याच्यात प्रोव्हिजन होती. त्याचा परिणाम असा झाला की जालियनवाला बाग हाही भाग आपण पुन्हा ठिकाणी बघूया नक्की, जालियनबाग हत्याकांड घडलं आणि मग त्याच्या पार्श्वभूमीवर खिलाफत चळवळीला त्याला आणखीन आंदोलनाला मदत म्हणून असहकार चळवळीची हाक गांधीजींनी दिली. सुरुवातीला बऱ्याच नेत्यांनी ह्या जरा थोडा विरोध होता त्यांचा, वेगळ्या कारणासाठी होता, पण गांधीजींनी त्यांच्या डोक्यात पक्क बसलेलं होतं की आपल्याला अशा प्रकारे असहकार आंदोलन करायचं आहे आणि एका वर्षात ह्या आंदोलनामुळे मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देतो असं गांधींचं प्रॉमिस होतं. आता ही असहकार चळवळ म्हणजे नेमकी काय होती, तर ब्रिटिश इथे जे राज्य करत होते, ब्रिटिश ब्रिटनवरून आलेली माणसं किती होती, अगदी मुठभर होती,
काही हजारांनी असतील फार फार तर जशा जास्ती नव्हती, पण एवढ्या मोठ्या भारत खंडावर राज्य करत होती. त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांना मदत करायला, राज्यशासन करायला मदत कोण करतं? भारतीय करतात. तीच मदत थांबवली तर मग तुम्ही काय काय करा? एक, परदेशी मालाची होळी करा, परदेशी मालाच्या वर बहिष्कार टाका. जो माल आपण आयात करतो तो देशामध्येच बनवा, म्हणून मग सूत कताई वगैरे वगैरे सगळं सुरू झालं. पुढचा जो त्यांनी सांगितला, त्या ज्या शाळा ज्या सगळ्या होत्या ना, त्या शाळा ह्या आपल्या भारतीयांच्या शाळा नंतर स्थापन झाल्या आहेत बरं का. सुरुवातीला ब्रिटनांनी चालवलेल्या, ब्रिटिश लोकांनी चालवलेल्या, कारण त्यांना इथे काम करायला क्लार्क लोकं हवे होते, अधिकारी लोकं हवे होते. मग त्या शाळा, त्या शाळांवर बहिष्कार टाका, शाळेतून नावं काढून घ्या. कित्येक लोकं शिकल्यानंतर ब्रिटिश निनाळ्या खात्यामध्ये कामाला लागली होती, त्या लोकांनी राजीनामा देऊन बाहेर पडा. जे लोक सैन्यात आहे त्या सैन्यातून तुम्ही बाहेर पडा. आणि हे सगळं केल्यामुळे नेमकं होईल काय, तर ब्रिटिशांना इथे राज्य चालवणं कठीण होऊन जाईल असा त्यांचा विचार होता. आणि त्यांना वाटत होतं की असं जर कठीण झालं तर एका वर्षात ब्रिटिश भारताला सोडून जातील आणि भारताला स्वातंत्र्य मिळेल. मात्र नेमकं झालं काय ते आता आपण बघूया. हे चोरी चोरा हा जो भाग आहे ना, हा चोरी चोरा भाग हा उत्तर प्रदेशामध्ये, ज्याला उत्तर प्रदेशामध्ये हा सगळा भाग येतो, गोरखपूर म्हणजे मला वाटते आत्ता युपीचे जे मुख्यमंत्री आहेत ते ह्या गोरखपूर, तिथे जो मठ आहे तिथले आहेत त्यांचे अधिकारी आहेत. आणि तिथली ही घटना आहे, त्याच्यापासून जवळ चोरी चोरा नावाचं एक गाव होतं. आणि त्या गावामध्ये त्यावेळेला लोकं काय काय करत होती, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पिकेटिंग, सकाळ दुपार संध्याकाळ प्रभात फेऱ्या काढणं, संध्याकाळी आणखीन यात्रा काढणं, खादीचे कपडे घालणं, खादीच्या माळा गळ्यात घालणं, खादीची टोपी घालणं, त्याच्याशिवाय वंदे मातरम म्हणत जाणं, तिरंगा हातात घेणं, फेऱ्या मारणं, आणि त्याच्याशिवाय जे कोणी परकीय माल विकत असतील त्यांना सांगणं माल विकू नका, आणि नाही ऐकलं तर तो माल खेचावून काढायचा, आणखीन नष्ट करायचा. आपल्या घरातले कपडे कित्येकांनी परकीय जे आयात केलेले होते ते अशा प्रकारे नष्ट केलेले होते. असंच या चोरी चोरा गावामध्ये काही शेकडो माणसांचा मॉब जमाव सुरू होता. आणि मार्केटमधून शांतपणे इन द सेन्स घोषणा देत 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 चालला होता. हातात छोटे छोटे तिरंगे झेंडे होते, त्यात मुली होत्या, बायका होत्या, पुरुष होते, स्त्रिया होत्या, लहान मुलं होती, म्हातारी माणसं होती. आणि हा लोकांचा समुदाय, लोकांचा समुदाय मी म्हणतो नाही, लोकांचं आंदोलन. 1857 राजराजवाड्यांचं बंड होतं. किंवा काही काही असे अपवाद होते, वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक सारखे, पण ही लोकांचं आंदोलन होतं, लोकं चाललेली होते. एका दुकानापाशी ते येऊन थांबले तर दुकानामध्ये चक्क परदेशी दारू विकली जात होती. लोकांनी त्या दुकानदाराला विनंती केली पहिल्यांदा की तुम्ही ती दारू विकू नका, काढून टाका, अमुक करा, तमुक करा. शेवटी त्यांच्या भाचाभाची सुरू झाली, पोलिसांना बोलवलं गेलं, लोकं पण आक्रमक झाली. आणि मग यावेळेला पोलिसांनी सुरुवातीला अश्रुधुराची अळकांडी फोडली, लाठीचार्ज सुरू केला. ही जी लोकं होती ही पण एकदम जोशमध्ये होती, त्यांनीही प्रतिकार करायला सुरुवात केला. असं करता करता मग त्या तिथल्या पोलीस चौकीचा जो प्रमुख इन्स्पेक्टर होता तो आला, तो गोळीबार बंदूक हातात घेऊन आला, पिस्तूल हातात घेऊन आले काही लोकं. आणि मग त्यांनी पहिल्यांदा हवेत गोळीबार केला. त्यांना वाटतं हवेत गोळीबार केल्याबरोबर ही लोकं घाबरतील आणि पळत जातील आणि आंदोलन इथे थांबेल, पण असं व्हायचं नव्हतं. या लोकांनी पण पक्क ठाण केली, आता आपण ज्याला म्हणतो तसं, की आम्ही इथून नाही हटणार. आणि मग प्रत्यक्ष गोळीबार केला गेला. या गोळीबारामध्ये अनेक जण जखमी झाले, 3 जे आंदोलनकारी होते ते मृत झाले. आणि मग हे झाल्यानंतर हे आंदोलक होते आता मात्र हे हिंसेवर उतरले. अर्थात हिंसामध्ये ह्यांच्या हातात काही लाठीकाठी नव्हतीच ना, पण रस्त्यात दगड घेतले त्यांनी आणि पोलिसांच्या मागे फेकायला सुरुवात केली. मला वाटते आपण बघितलं आहे ना काश्मीरमध्ये अशा प्रकारे काही वेळा आपल्या सेनेला सामोरं जावं लागलं होतं, तोच प्रकार इथे झाला. यांनी मागे रेटत 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 पोलीस घाबरले स्वतः आता, कारण पोलिसांची संख्या कमी होती, ह्यांची संख्या जास्ती होती. त्यांनी पोलीस चौकीमध्ये तिथल्या आसरा घेतला, दार बंद करून घेतलं. हे जे सगळे आंदोलक होते ते पुढे गेले आणि दार ठोठवायला लागले की जो कोणी आहे की ज्यांनी बंदूक चालवली याच्यामुळे आमची माणसं मेली, त्याला आमच्या ताब्यात द्या, त्याला आमच्या ताब्यात द्या. अर्थात त्याला ताब्यात दिल्यानंतर लोकं काय करतील हे वेगळं सांगायची गरज नव्हती. पोलिसांनी ते नाकारलं आणि ते नाकारल्याबरोबर ह्या लोकांनी नेमकं काय केलं, तर अख्खीच्या अख्खी पोलीस चौकी सगळ्या बाजूनी पेटवून दिली. आत जवळजवळ 22 पोलीस होते, हे 22 पोलीस सगळे जळून खाक झाले, कोणीच जिवंत त्यांच्यापैकी राहिलं नाही. त्या ठिकाणी मग एक नंतर पोलिसांनीसुद्धा एक स्मारक उभं केलेलं आहे. पण इथेच हे थांबलं नाही तर 2 गोष्टी घडल्या. एकतर गांधीजींनी आंदोलन मागे घेणार म्हणून घोषित केलं,
कारण मी लोकांना पटवून देऊ शकलो नाही, अहिंसात्मक मार्गाने मला हवं होतं, लोक हिंसक झाले, याच्यापुढे हिंसा वाढणार असेल तर मला हे आंदोलन नको. याच्यावरून फूट पडली हा भाग आणखीन वेगळा. पण ब्रिटिशांनी सुद्धा आता अधिक आक्रमकपणे अनेक लोकांना शोधलं, खटले भरले गेले, 19 जणांना फाशीची शिक्षा झाली. म्हणून ह्याला कांड म्हणतात, चोरी चोरा आंदोलन नाही, चोरी चोरा कांड असं म्हटलं जातं. 19 लोकांना फाशीची शिक्षा झाली आणि जवळजवळ 100-125 लोकांना अजन्म कारावासाची शिक्षा झाली. अजन्म कारावासाची शिक्षा झाली. याच्याशिवाय कित्येक जणांना लहान मोठ्या शिक्षा झाल्या, त्या वेगळ्याच वेगळ्या. आणि असं हे सगळं आंदोलन होतं, हे ते वेगळ्या वळणावर जाऊन पोचलं. मी तुम्हाला म्हटलं तसं ब्रिटिशांनी केलेला हा भाग, गांधीजींनी आंदोलन मागे घेतल्यामुळे चिडलेली लोकं, त्याच वेळेला खिलाफत चळवळ, त्याचं जे मूळ कारण होतं तेही 1920 साली ह्या आंदोलनाला, म्हणजे टिळक ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्याच दिवशी ह्या आंदोलनाला सुरुवात झाली होती. टिळकांना निरोप दिला शेवटचा आणि मग गांधीजींनी 1 ऑगस्टला याची घोषणा केली होती 1920. याच्यानंतर काँग्रेसमध्येही फूट पडली. अली बंधू, मोहम्मद अलीजींना हे वेगळे झाले. वेगळे झाल्यानंतर त्यांनी अर्थातच मग नंतर ह्याच्यातूनच मग पाकिस्तानची मागणी पुढे आली, कारण ही जी खिलाफत चळवळ होती ती एक प्रकारची जिहादी चळवळ होती. त्यांना ब्रिटिशांच्या जागी अफगाण आलेले चालणार होते आणि हे हिंदूंनाही पटलं नाही, त्यामुळे काही हिंदू नेतेही काँग्रेसमधून बाहेर पडले. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात भयावह जो परिणाम झाला तो म्हणजे ह्या सगळ्या आंदोलनामुळे, त्यावेळेला आंदोलन खूप मुमेंटम आलेला होता, सगळीकडे लोक त्याला एक सहभागी होत होते, पण या घटनेमुळे आंदोलन मागे घेतल्यामुळे ही जी एका वर्षात आपल्याला मिळेल, म्हणजे 1920 आंदोलन सुरू झालं तर 21-22 मिळायला पाहिजे होतं ना स्वातंत्र्य, पण असं नाही झालं ना. 47 ब्रिटिश राज्य करतही राहिले, आंदोलनही ढेपाळलं आणि अशा प्रकारे हे चोरी चौरा हे कांड जे होतं हे झालं. अर्थातच एक तुम्हाला गाणं नेहमी माहीत आहे, शहीदों के चितापे चले जले गे हर साल मेले, म्हणजे शहीदांच्या चिता ज्या ठिकाणी जळल्या त्या ठिकाणी दरवर्षी मेळे लागतील, हे जे गीत आहे हे गीत नंतर या ठिकाणी रचलं गेलं. आणि मजा म्हणजे पोलिसांनी जसं पोलिसांचं स्मारक केलं होतं तसं गावातल्या लोकांनी, अर्थात गावातल्या लोकांनी इथे स्मारक करायला 1971 साल उजाडलं. 1971 लोकांनी एक त्रिकोणी पाया असलेला स्तंभ आणि त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूवर जी जी लोकं म्हणजे फाशी गेलेले एका बाजूला, ज्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली त्यांची नावं एका बाजूला, इतरांनी सहभाग घेतला होता त्यांची नावं एका बाजूला, अशी त्या ठिकाणी कोरली होती. एका चौतऱ्यावर लोकांच्या वर्गणीतून उभं राहिलेलं हे स्मारक होतं. आणि अर्थातच त्याच्यानंतर सरकारने अर्थातच याला पुढाकार घेतला आणि मग सरकारने जे स्मारक उभं केलं आहे ते आणखीन भव्य आहे, कारण चोरी चौरा म्हणजे हत्या झाली किंवा मागे घ्यावं लागलं हा सगळा भाग वेगळा, पण लोकांचा सहभाग, उत्स्फूर्तपणे स्वातंत्र्य लढ्यातला सहभाग याची नोंद घेण्यासाठी म्युझियम त्या ठिकाणी उभारलं गेलं. एक त्या म्युझियममध्ये अनेक चित्रकृती असतील, चित्र असतील, निराळे स्लोगन्स असतील, भरपूर काय काय आहे. एक लायब्ररी उघडली गेली खूप मोठ्या आवारावर, हे अशा प्रकारचं उघडलं गेलेलं म्युझियम. आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अर्थातच कोरलेला आहे, कारण नवीन पिढीला म्हणजे मी पण स्वातंत्र्यानंतर जन्मलेली आहे, माझ्यानंतर तुम्ही म्हणजे माझी मुलं त्याच्यानंतर तुम्ही आणखीन त्याच्या पुढची पिढी, आपल्याला ह्या गोष्टीची माहिती नाही, जर आपल्याला इतिहास कळला तर आपल्यालाही अशी प्रेरणा मिळाली पाहिजे. याच्यासाठी हा सरकारचा सगळा धडपड किंवा अट्टहास. मला असं वाटतं की आपण ह्याच्यातून काय घेऊया, तर आपण एखादं आंदोलन का घेतो ते आपल्याला कळलं पाहिजे. मी तुम्हाला हे का सांगते तर ग्रेटा द ग्रेट मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती, पण आता ग्रेटा द ग्रेटचं जे काही येत आहे ते तुम्ही ऐकताय आणि मग सांग तुम्हाला वाटत असेल की अरे बाई मी उगंच आपल्याला गोष्ट सांगितली काही. मी त्यावेळेला मला जे वाटलं ते सांगितलं, पण असं होता कामा नये. आपण कोणत्या चळवळीला का देतो एक समजून उमजून पाठिंबा दिला पाहिजे. तिला कुठे माहिती आहे भारत काय आहे, भारतीय शेतकरी काय आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न काय आहे, काहीच माहिती नाही ना. वेड्यासारखा तिने पाठिंबा दिला. दुसरा तिचा पाठिंबा निगेटिव्ह होता, पण असं नको करूया. आपल्याला लढा नाही आता द्यायचा आहे. आत्ता आपला लढा कशा विरुद्ध आहे? पर्यावरणाविरुद्ध लढा आहे, अतिरेकाविरुद्ध लढा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मग आपण आपल्या परीनं काय वाचवता येईल परिणाम पर्यावरणासाठी याचा आपण विचार करूया, सकारात्मक लढा देऊया. आणि कोणताही लढा हा एंड रिझल्टपर्यंत नेला पाहिजे, अर्धवट सोडता कामा नाही. तसंच मला वाटते पाक आणि चीनमधून येणाऱ्या ज्या वस्तू आहेत, व भले ती साखर असू दे, कांदे असू दे, मीठ असू दे, नाही खाल्ले कांदे, नाही खाल्ले साखर, एवढा आपल्यावर आत्मविश्वास आणि एक प्रकारचा आत्मनिर्धार हवा, तर आपण कोणतंही एखादं आंदोलन हे यशस्वी करू शकतो.
कोणताही पक्ष याच्या पलीकडे जाऊन देशाचं हित आहे किंवा कोणीही असून दे किंवा देशाच्या विरुद्ध भूमिका घेतोय त्याला मी पाठिंबा नाही देणार आंधळेपणाने हे आपण ठरवू शकतो. रोजच्या ज्या बातम्या आहेत एकच चॅनल नव्हे, रोज वेगवेगळे चॅनल्स लावा, वेगवेगळे पेपर्स वाचा आणि समजून घ्या. इथेच मी थांबते. चोरी चोरा कांड याच्याबद्दल आज आपण बघितलं 83व्या भागामध्ये. विश यू ऑल दी बेस्ट, आय लव यू, विश यू मीट यू सून. धन्यवाद सगळ्यांना, ह्या गोष्टी तुम्ही पोचवा. नमस्कार.